आतापर्यंत तुम्हाला मूवी कशी वाटली? चांगली आहे, मस्त आहे, एक नंबर. धर्मवीर जा असा राहिला पाहिजे, एकदम सुपर वाटली, चांगला वाटला, खूप छान मूवी. आणि एक जुनी आठवण, दिघे साहेबांनी केलेला कार्य तो शिवसैनिकाला एकदम होतो. खूप छान मूवी आहे, मूवी बघण्यासारखी आहे. आणि जे दिघे साहेबांनी म्हणजे ज्या कालामध्ये केलं होतं ते सर्व, मला असं वाटतं की जे यंग पिढी आहे, जे सर्व आहेत, ते त्यांनी बघण्यासारखी मूवी आहे, त्यांनी निश्चितच बघावी. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे, हे मुक्काम पोस्ट ठाणे नाही तर धर्मवीर, हे सर्व शिवसेनेचे एकदम मनापासून काम करणारे, सर्व जाती धर्माने काम करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पिक्चर आहे. हा खूप सर्वसामान्य जनतेसाठी काम करणारे नेते होते आणि ते आमचे आधारस्तंभ आहे होते. आणि खरोखर एवढं चांगलं विचार, म्हणजे धर्मवीर साहेबांचे जे विचार आहेत ठाण्यामधले बसून, जे ठाणे पालघर या जिल्ह्यात काम करायचे, त्यांना कसे काम करायचे, ह्या तरुण पिढीसाठी हे पिक्चर बनवलेलं आहे. आणि त्यांनी कसे काम केलेले, कशी संघटना उभी राहिली केलेली आहे, ह्याचे दादा हे आदर्श आहे. बेस भाई, ते कसा जमी, काय बोलतात ते हिंदीमध्ये बोलतो, जमीन से कैसा ऊपर उठ के ये सब दिखा रहे. अभी तो इंटरवल आहे, इंगेजिंग पिक्चर आहे, अभी उसके बाद इंटरवल के बाद तो अभी और मजा बाकी आहे. देखा मैं, लेकिन अभी मजा बाकी आहे. राजकारण लोकांना आनंद दिघे साहेबांना बघून राजकारण करावं, तसं त्यांच्याकडनं शिकून त्यांची जे जशी कार्य म्हणजे हे होती राजकारण ते कसे करायचे, त्या हिशोबाने त्यांनाकडे त्यांचं ते बघून यांनी त्यांच्याकडून शिकून घ्यावं लागेल. दिघे साहेबांनी जे शिवसैनिकला संघटित केलं, सर्वांना एकत्रित केलं, खेड्यापाड्यात जाऊन सर्वांना एकत्रित केलं, हा मला खूप अनुभव त्यातून घेण्यासारखा आहे. शिवसैनिकाला अनुभव घेण्यासारखा आहे, काही खेड्यापाड्यात जाऊन स्वतःच्या खर्चानं सर्व काही करून त्यांनी जेवढं केलं, म्हणजे आज संघटना निर्माण केली, ते खूप घेण्यासारखं आहे त्यातून. कुठेतरी मला असं वाटतं की आता ती संघटना परत एकदा नव्याने सुरुवात करून दिघे साहेबांच्या आशीर्वादाने की परत एकदा ती संघटना अशीच चालू करावी. प्रसाद ओके यांनी आनंद दिघे साहेबांचा रोल केला आहे, मग तुम्हाला वाटते की ते त्या रोलसाठी फिट होते का? बघा, आता आनंद दिघे साहेबांसारखं कोण बनू नाही शकत, परंतु जी त्यांची संकल्पना आणि त्यांचे विचार मांडलेले आणि त्यांनी तिथे घडामोडी पक्ष संघटनासाठी जमा केले, त्यासाठी तो चेहरा एकदम खूप छान पद्धतीने त्यांनी ॲक्टिंग केलेला आहे. आणि तसेच त्यांचे विचार समाजाच्या पुढे त्यांनी मांडलेले आहेत आणि संघटना समोर मांडलेले आहेत. चांगला त्याने चांगला अभिनय केला आहे, सेम टू सेम दिसते, लँग्वेज, बॉडी लँग्वेज सगळं सेम, एक नंबर आहे, मस्त. त्यांचे एकदम चाल, त्यांची चालण्याची चाल, उभं राहण्याची चाल एक नंबर, ते सेम दिघे साहेबांसारखेच ते त्यांचे रूल एकदम परफेक्ट त्यांनी निभवलेलं आहे. त्यांना सगळ्यांना मी अभिनंदन करतो. रोलबद्दल बोलायचं तर जेव्हा टीझर आला तेव्हापासूनच, म्हणजे अगोदरपासूनच या पिक्चराची ओढ आम्हाला होती, पण जेव्हा तो टीझर बघितला, साक्षात दिघे साहेब आपल्या समोर आहेत का, शहारे आले अंगावर अक्षरशः जेव्हा त्यांचा रोल बघितला. खूप चांगला रोल केला आहे त्यांनी. आणि आनंद दिघे साहेबांना जे मी लहानपणी असताना पाहिलं होतं, सेम तसेच वाटतं. आणि खूप चांगलं त्यांनी केलं आहे, ज्या प्रकारे आनंद दिघे साहेब त्यांचे ॲक्शन वगैरे होते, हातांचे बोटं वगैरे फिरवणे, तोंडातून जे म्हणजे होट वगैरे करत असायचे, खूप चांगली ॲक्शन केली आणि खूप चांगलं प्रसाद ओक साहेबांनी केलं आहे. निश्चितच बघण्यासारखी मूवी आहे, सर्वांनी बघावीच अपेक्षा. सर्व जे मराठी पिक्चर येतात, मूवीज येत आहेत, त्या सर्व मराठी माणसांनी बघितले पाहिजेत. ते खूप छान असतात, घेण्यासारखे असतात. आपण आज तरुण मुलांसाठी मराठी पिक्चर दाखवणं खूप गरजेचं आहे. तुम्ही काय रेटिंग आहे? खूप चांगले, खूप स्टार, फाईव्ह स्टार देऊ शकतो मी. फाईव्ह स्टार. ह्या मूवीला रेटिंग देण्याची काय गरज नाही, रेटिंग नाही, सगळे रेटिंग कमी आहेत. सुपर मूवी आहे एकदम. आणि भिवंडीसाठी एवढं केलं आम्हाला आज माहीत पडलं आहे, म्हणजे सुपर एकदम. रेटिंग म्हणजे फुल रेटिंग एकदम. हां.